तुम्ही काय केलं गिरीवर हा मंत्री राहिला तुम्ही. महिलांना मान सन्मान देण्याची संस्कृती यांची नाहीच. महिलांनी घरी बसले पाहिजे अशी यांची संस्कृती आहे. सभागृहामध्ये येऊन ज्या प्रकारे तायसेप 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 बोलतात मागे काय बोलतात हे व्यासपीठावर किंवा हे माईक वर मला बोलता येत नाही. अध्यक्ष महोदय तुम्ही तुमच्या सरकारमध्ये काय केलं? बेमानी करून पक्ष फोडला काय? बेमानी करून पक्ष फोडला. तुमची ताकद नव्हती सत्ता द्यायची. तुम्ही काय सत्तेमध्ये आला असता? विरोधी पक्ष फोडला. आपण अंगणवाडी सेविकांच्या बाबतीत मदतीच्या बाबतीमध्ये वाढ दिलेली आहे. आता त्यांनी त्यावेळेला आमचं स्वागतही केलं, आमचे सत्कार घेण्याचा कार्यक्रम केले, पण तो आता त्यांना नाही असं संबंध नाही. पण सरकार म्हणून मी बोलतोय ना, सरकार म्हणून मी बोलतोय. आणि म्हणून बघा मग आता हा विषय माझा आहे का? मग त्या का विचारतायत? नाही नाही यशोमती ताई हा प्रश्न माझा आहे का? मग तुम्ही काय विचारताय? मग मला वाटतं उत्तर देऊ नका. असं नाही होणार. तुम्ही काय केलं गिरीवास? हा मंत्री राहिला तुम्ही, काहीच केलं नाही तुम्ही. एक रुपया वाढवला नाही, प्रस्ताव गेलाय, हा गेला, काय बरोबर ना? बसा 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 उठा उठा बसा बसा उडतीवर खाली बसा 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 बसा. आणि मी एवढ्याशा याच्यावर हरकत घेतलेली होती अध्यक्ष महोदय की 25% वाढ, त्याला 25% नाही म्हणत अध्यक्ष महोदय. पर्सेंटेज वाईज काढल्यानंतर ते कळेल. मॅथमॅटिक्स मला इथे शिकवायचं नाही, मला हे बोलायचं आहे. हे काय सारखं सारखं बोलतायत की 2.5 वर्ष आम्ही काय केलं? कोविड होता आणि अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं कोविडमध्ये काय. कोविड होता अध्यक्ष महोदय, ती अंगणवाडी ताई जी शेवटच्या नारायणापर्यंत पोहोचली अध्यक्ष महोदय, त्या अंगणवाडी ताईचा हे अपमान करतायत, हे चुकीचं आहे अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय महिलांना मान सन्मान देण्याची संस्कृती यांची नाहीच. महिलांनी घरी बसले पाहिजे अशी यांची संस्कृती आहे. सभागृहामध्ये येऊन ज्या प्रकारे तायसाहेब 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 बोलतात मागे काय बोलतात हे व्यासपीठावर किंवा हे माईक वर मला बोलता येत नाही. अध्यक्ष महोदय विषय अंगणवाडी ताईचा आहे. अंगणवाडी ताई काय बोलतात? मला सभागृहात आपल्याला वैयक्तिक टीका अशा करता येणार नाहीत. जे सभागृहात घडतं त्या संदर्भात आपण बोलावं. वैयक्तिक टीका इथं कोणी करत नाही. त्यांनी मला म्हटलं, मी फक्त एवढं म्हटलं की अंगणवाडी ताई आणि आशा ताई ही शेवटच्या नारायणापर्यंत पोहोचते, तिला 15,000 आणि 10,000 या हिशोबानं तुम्ही पैसे दिले पाहिजे. शेवटच्या नारायणापर्यंत पोहोचणारा या शासनाचा तो अंग आहे आणि त्याच्यासोबत जस्टिस. मंत्री महोदयांना सभागृहात तेवढी चिडायची काय गरज होती? तुम्ही काय सांगताय, काय दिलं ते सांगा मांडा. आणि हे बघा बोलू नका तुम्ही. अहो माझ्याकडे बघून बोला ना. हे पद्धत नाही, हे सभागृह काय याच्यासाठी नाही आहे. हे काय महिलांचा सन्मान आहे की नाही सभागृहामध्ये? महिलांच्या कडे बघण्याचा आणि बोलण्याचा जी पद्धत असायला पाहिजे अध्यक्ष महोदय, हे सार्वभौम सभागृहामध्ये कशी असावी? तुम्ही एखाद्या प्रश्नाला जर चुकीचं काही सन्माननीय सदस्य बोलल्या त्यामुळे तुम्ही एकदम उसळून रिॲक्ट होऊन अपमानजनक काहीतरी बोलायचं, त्यांना खोटं बोललात तुम्ही. कधी खोटं बोलले? एक शब्द सांगा, खोटं शब्द आला असेल तर रेकॉर्डवरून काढू नका, माफी मागतील. प्रश्न काय आहे की अंगणवाडी सेविकेच्या संदर्भातला जे शेवटची बिचारी काम करणारी खेड्यातली महिला आहे, ती आमची सेविका आहे, ताई आहे, तिच्या संदर्भात त्याला योग्य न्याय मिळावा हा हेतू होता. ठीक आहे ते मानलंय, पण या संदर्भात तुम्ही तुमच्या सरकारमध्ये काय केलं? बेमानी करून पक्ष फोडला काय? बेमानी करून पक्ष फोडला. तुमची ताकद नव्हती सत्ता द्यायची. तुम्ही काय सत्तेमध्ये आला असता? विरोधी पक्ष फोडला. बघा मग हा विषय कशाला आयला पाहिजे? हा विषय यायला कशाला पाहिजे? पक्ष फोडला पुढे घ्या.